सब्सक्राइब बटनावर क्लिक करून बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो नमस्कार। एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला असताना त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही फोन आला होता। त्यानंतर एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपीस अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे। पलाश बोस असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून उद्धव ठाकरे शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका अज्ञात नंबरवरून धमकीचे फोन आले होते। देशमुख यांनी कंगना राणावतवर टिप्पणी केल्यानंतर हे फोन आले असल्याचं म्हटलं जात आहे। या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत होती। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे फोन कॉल दुबईतून आले असते। फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, दुबईहून फोन कॉल मातोश्रींच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास राज्यातील सर्व सुरक्षा यंत्रणा करत होती। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जिवे मारण्याची धमकी मिळाली असताना मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानावर दुबईहून अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडून देण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली होती। मुंबईहून अज्ञात व्यक्तीने 3 ते 4 फोन कॉल मातोश्रींच्या लँडवर केल्याची माहिती पुढे आली होती। ज्यांना धमकीचे फोन आले आहेत त्यांची क्राईम ब्रँचकडून चौकशी करण्यात आली, माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेण्यात आला आहे। या आरोपींची चौकशी सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी शनिवारी रात्र 11:00 सुमारास 4 फोन कॉल दुबईच्या नंबरवरून आले होते। फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलीस ऑपरेटरने घेतले असताना त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। बोसकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्याने BSc पर्यंत शिक्षण घेतले असताना नोकरीनिमित्त तो 15 वर्षे दुबईत वास्तव्याला होता। या काळात त्याने तेथील मोबाईलचे 2 सिम कार्ड वापरले आहे, त्यासह 3 मोबाईल जप्त केले असून कंगना राणावतचा फॅन असल्याचे सांगितले असले तरी दुबईत दीर्घकाळ वास्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांची गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित आहे का, त्याच्यावर अन्य गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबत तपास सुरू आहे।